रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। सांगली पोलिसांनी 50 घरफोडीचे गुन्हे आणले उघडकीस। 50 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत मोबाईल घायल अशा नावाच्या आरोपींकडून 15,45,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाने केली आहे। आरोपींकडून 12,30,000 किमतीचे 800 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1,50,000 किमतीचे 1,5 किलो चांदीचे दागिने, 95,000 रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या 15,000 दोन मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी मोबाईल भैरू पवार, घायल सरपंचांच्या काळे तसेच इकबाल भैरू पवार आणि प्रवीण राजा शिंदे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सांगलीतील ब्रह्मनाळ गावाजवळ मगरींचं दर्शन। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसांमुळे नद्यांना पूर आला होता। यामुळे नदीकाठच्या शेतात देखील पाणी शिरले होते, मात्र आता पुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर नागरिकांनी नदीकाठी मगरींचं दर्शन होत आहे। पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील नदीकाठच्या शेतातही अशाच महाकाय मगर आढळून आली आहे। जयंत पाटलांच्या विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांची इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची चक्क एसटी बस चालवली होती, परंतु बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली। याबाबतची तक्रार त्यांनी इस्लामपूर पोलिसात दिली आहे। कडेगावात निघाली समता एकता साखळी रॅली। श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत हातात राष्ट्रध्वज घेऊन समता एकता साखळी रॅली काढण्यात आली। हम सब एक है, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचे मोठे योगदान राहिले आहे। स्वातंत्र्य व ऐक्य अबाधित ठेवून देशात अमृत महोत्सव साजरा केला, याचे श्रेय केवळ धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाला जाते असे मोहनराव यादव यांनी यावेळी सांगितले।